मी प्रीती नानवटकर पेंटिंगमध्ये मास्टर्स ऑफ फाईन आर्ट करते. आपण सर्वांना माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. NNBYचे खूप आभार मानते की ही संधी मला मिळवून दिली. जयंतीच्या निमित्ताने NNBYने युनिटी अँड डायव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी या थीमवर जयंती साजरी करण्याचा निश्चय केला आहे. तसेच या निमित्ताने मी माझ्या कलेचा वापर करून आपणास काही सांगू इच्छिते. या थीमनुसार मी पेंटिंग काढली आहे, ज्याचा सब्जेक्ट मी सिच्युएशन असे दिलेले आहे. मी बॅकग्राऊंडला हॅपी आणि सॅडचा मार्क्स बनवले आहे. त्याला एका मोठ्या थ्रेडनी सर्व मार्क्सला जोडले आहे. जसं एक सिच्युएशन असते, त्या सिच्युएशनच्या नुसार आपण एकत्र येतो, मग तो हॅपी असो किंवा सॅड. त्यानंतर मी फॅन दाखवला आहे आणि त्याच्यात आपले इंडियन फ्लॅगचे कलर दाखवले आहेत, कारण इंडियामध्ये भरपूर कास्टचे लोक आहेत. पण जेव्हा ते सर्व एकत्र येतात तर आपल्याला नाही माहिती पडत की कोण कसा आहे आणि कोण कोणत्या कास्टचे आहे. तसंच जर आपण फॅन स्टार्ट केला तर आपल्याला नाही माहीत पडत की कुठे कोणता कलर होता. सगळं असं मिक्स होऊन जाईल की कोण कुठल्या बॅकग्राऊंडला आहे आणि आहे आहे नाही कोण कुठल्या बॅकग्राऊंडला आहे असं समजणारच नाही. त्यालाच आपण युनिटी म्हणू. आणि त्यानंतर आणि लास्टमध्ये मी आताची सिच्युएशन टाकली आहे. आपण आता कोणत्या सिच्युएशनमध्ये जगत आहोत त्यात पण लोक त्या कोरोना पेशंटची हेल्प करत आहेत. त्यांना माहिती आहे की जर ते त्यात अडकले तर त्यांना पण कोरोना होईल. आणि लास्टमध्ये मी आताची सिच्युएशन टाकली आहे. आपण आता कोणत्या सिच्युएशनमध्ये जगत आहोत त्यात पण लोक त्या कोरोना पेशंटची हेल्प करत आहेत. त्यांना माहिती आहे की जर मी त्यात अडकलो तर मी पण कोरोना बाधित होईल. तरी तो मागे न पाहता त्याची हेल्प करत आहे. तसंच माझ्या पेंटिंगमध्ये पण एक हात दाखवला आहे, एक हात दुसऱ्या हाताला वरती ओढायचा प्रयत्न करत आहे. त्याला माहिती आहे की तो पण तिथे पडू शकतो, तरी पण तो त्याची हेल्प करत आहे. यालाच म्हणतात युनिटी इन डायव्हर्सिटी.